आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे, कंगना रणौतनं केलेल्या वक्तव्यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील कंगनाला इशारा दिलेला आहे. ती जर मुंबईत आली तर आमच्या रणरागिणी कंगनाचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय. त्यामुळे आता कंगनाच्या या त्या विधानावरून, मुंबईबाबत तिनं केलेल्या विधानावरून बॉलिवूड सेलिब्रिटी, त्यासोबतच सर्वसामान्य मुंबईकर आणि आता राजकीय व्यक्तींनी देखील आपला संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे. स्वतः प्रताप सरनाईक आपल्या सोबत आहेत फोनवरून. सर, एकूणच आपण देखील संतप्त झाल्याचं आपल्या या विधानावरून बघायला मिळत आहे. ही वस्तुस्थिती आहे की मुंबईचा अपमान जो कोणी करेल त्याच्या विरोधामध्ये तर आम्हाला शिवसेनेचा लोकप्रतिनिधी म्हणून आमची भूमिका स्पष्ट करावीच लागेल. आज मुंबईची तुलना जर तिनं पाकव्याप्त काश्मीर बरोबर केली असेल तर निश्चितपणे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवी अशी माझी मागणी आहे आणि गृहमंत्र्यांना त्याबाबतचं मी पत्रही देतोय. पण त्यापूर्वी तिला थोडस तरी अक्कल जर असती तर तिने हे वाक्य वापरलं नसतं. कारण ज्या मुंबईने तिला घडवलं, एक कुठल्या तरी कुठल्या प्रांतातून आलेली मुलगी मुंबईला येऊन एवढ्या उच्च पदावर पोहोचते, तिची सेलिब्रिटी म्हणून लोक कौतुक करतात, चांगलं काम केल्याबद्दल तिच्यावर प्रशंसा होते आणि अशी मुलगी, तिला कदाचित कल्पना नसेल की मुंबईचं मुळात नावच हे मुंबादेवीवरनं आलेलं पाहिजे आणि ती मुंबादेवी आमची माता आहे, आमची जननी आहे. त्या मुंबईबद्दल जर कोणी अशी अपशब्द वापरत असेल तर आम्ही का म्हणून हे सहन करायचं मला सांगा. त्यामुळे 100% तिने काय हिंमत, म्हणजे एक गोष्ट आहे की आमचे नेते आहेत संजय राऊत साहेब, त्यांनी फार सौम्य भाषेमध्ये तिला समज दिलेली आहे. परंतु जर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या ज्या आमच्या रणरागिणी आहे त्यांचं जर डोकं फिरलं तर ते तिला फिरणं मुश्किल करून टाकते, थोबाड फोडल्याशिवाय ते राहणार नाही. या मुंबईचा अपमान म्हणजे आमचा अपमान आहे. आपली भूमिका आणि आपला हा संताप या ठिकाणी आपण व्यक्त केला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद प्रताप सर. आणि या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची, ताज्या अपडेटसह लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.